बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो. गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत. बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर. आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता. नमस्कार, मी किरण वाबळे, आपण पाहतायत KW11 न्यूज. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. चार दिवसापासून साकोरी शहरात एक वेगळी चर्चा आहे, ज्यामध्ये राज्य उत्पन्न विभागाच्या वतीनं प्रिया बार अँड रेस्टॉरंट यामध्ये जी रेड झाली, 5 मार्च रोजी सायंकाळी 5:30 सुमारास रेड पडली. मात्र रेड कसली आहे, काय हे कळूस तर विविध चर्चेला खरं उदाहरण या ठिकाणी आलं. ही रेड होती राज्य उत्पादन विभागाच्या वतीनं, ही रेड पडली. या ठिकाणी डुप्लिकेट दारू विक्रीचा व्यवसाय चालू आहे असं या ठिकाणी दबक्या आवाजात बोललं जात आहे. अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे सॅम्पल या राज्य उत्पन्न विभागाच्या वतीनं हे सील करण्यात आले, पॅक करण्यात आले आणि ते आता फॉरेन्सिक लॅबला या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. ज्या कंपनीचा तो ब्रँड आहे त्या कंपनीला त्यांनी आता ते पाठवले आहेत. मात्र ही दारू खरी की खोटी याचा रिपोर्ट अद्याप अजून आलेला नाही. तर मूळ जो मालक आहे त्यांनीही या हा व्यवसाय नेमकं काय चालतो, इथं काय चालतं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे बारसारख्या हा व्यवसाय मराठी माणूस करू शकत नाही, मात्र हे अण्णा लोक येऊन या ठिकाणी हा व्यवसाय करतात. यांना हा व्यवसाय कसा परवडतो हे या ठिकाणी मोठं पडलेलं कोड आहे. मात्र अद्याप जोपर्यंत हा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत ही दारू खरी की खोटी हे सांगता येणार नाही, मात्र तितकंच खरं.